हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पास्कल्स रूल्स ॲज अ 10 पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲज अ एनडीए पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे. आता पास्कल्स लॉ म्हणजे ॲक्च्युली काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर पास्कल्स लॉ जर तुम्ही म्हणशाल तर सर्वात आधी आपण हेडिंग टाकून घेऊया. पास्कल्स लॉ, पास्कल्स लॉ म्हणण्यापेक्षा पास्कल्स ट्रायंगल म्हटलं तर खूप छान. म्हणजे पास्कल्स ट्रायंगल्सवर आधारित हा जो लॉ आहे तो आहे. आता तुम्ही 10th किंवा 12th शिकले असणार, बायनरी ऑपरेशन्स शिकले असणार तुम्ही. आता बायनरी ऑपरेशन्स कसे असतील, तुम्हाला तुमच्या टीचर्सने विचारलं असेल कदाचित. बायनरी ऑपरेशन्समध्ये ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा फॉर्म्युला तुम्हाला बघायला मिळला असेल बुकमध्ये. तर आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर आपल्याला विचारलं तर आपण लगेच सांगू, कारण हा आपला पार्ट आहे, ठीक आहे ना. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. टू ए बी पण म्हणतात बाकीचे, तुमची इच्छा ट्वाईस ए बी म्हणा टू ए बी म्हणा, ठीक आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा विचारला किंवा ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोरचा विचारला किंवा मग ए प्लस बी ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फाईव्ह याप्रमाणे जर ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू इन्फिनिटीचा जरी विचारला तरी तुम्हाला हा सांगता येईल. तर हे कसं सांगायचे, तर हे सांगण्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक किंवा यासाठी एक इझी वे जो असेल तो म्हणजे पास्कल्स लॉ. मित्रांनो, यू जर तुम्हाला कोणी विचारलं ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू एटचा फॉर्म्युला सांग तर तुम्ही यू त्याला लगेच सांगू नेशाल 2 मिनिटात बाय युझिंग दिस लॉ, पास्कल्स लॉ. तर जर तुम्हाला पास्कल्स समजायचं असेल तर फक्त एकच रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला फुल कॉन्सन्ट्रेशन आहे बघा. फक्त 2 मिनिटात तुम्हाला पास्कल्स लॉ मध्ये किंग बनवून टाकेल, ठीक आहे. तर पास्कल्स लॉ शिकण्यासाठी आपण आधी ट्रायंगल कसा काढायचा ते शिकून घेऊया. पास्कल्स लॉ आणि ट्रायंगल. आता पास्कल्स ट्रायंगल म्हटलंय तर आधी एक याच्यात एक ट्रायंगल असतो तो आपण शिकून घ्या. तर ट्रायंगलमध्ये 1 नंतर त्याच्या खाली असे 2 1 काढायचे, आफ्टर दॅट लाईक दिस. आता असं केल्यानंतर आपल्याला ॲडिशन करायची आहे, 1 1 1 लिहिला आपण. आता 1 + 1 किती होतात, 2. 1 + 1 2 होतात म्हणून बरोबर मिडल लिहायचं, ठीक आहे. 1 + 1 2 ओके. नाव हा जो 1 आहे हा इथे 1 लिहायचा. नंतर 1 + 2 किती होतात, 3. बरोबर मिडलला 3 लिहायचा. आफ्टर दॅट 2 + 1 किती होतात, 3. मिडलला 3 लिहायचा, इकडे 1, ठीक आहे. आफ्टर दॅट इकडे 1. 1 + 3 4. 3 + 3 6. 3 + 1 4. इकडे 1 लिहायचा. सेम आता हा ट्रायंगल तिकडे जागा नाही आहे, ठीक आहे. आपण इकडे सरकून घेऊया, सॉरी. 1 1 1 1 1 + 1 2 1 1 1 + 2 3 2 + 1 3 1 जसा 1 1 + 3 4 मिडलला लिहायचा प्रयत्न करायचा. 3 + 3 6. 3 + 1 4. 1 जसा तसा. आफ्टर दॅट 1 1 + 4 5. 4 + 6 10. 6 + 4 10. 4 + 1 5. 1. आता हा ट्रायंगल बनलेला आहे, ठीक आहे, विच इज बाउंडेड बाय 1. 1ची बाउंड्री झाला आणि बघायला देखील अतिशय छान वाटतो आहे. तर लक्षात ठेवायला खूपच सोपं आहे, फक्त ॲडिशन करायची, ॲडिशन करून खाली लिहायची, ॲडिशन करून खाली लिहायची. जस्ट ह्याच डिझाईनने हा ट्रायंगल आहे. तर लक्षात ठेवायची ही टेक्निक. आता तुम्हाला जर ट्रायंगल काढता येत असेल तर आपण आता याचं कन्वर्जन फॉर्म्युलामध्ये करून पाहूया. तर हा ट्रायंगल सगळ्यांनी लक्षात ठेवा, हा ट्रायंगल सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एका साईडला ट्रायंगल दिसतोय, ठीक आहे. आता तो ट्रायंगल लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि त्याच्यावर आधारित आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काढून पाहूया, ठीक आहे. आता ठीक आहे, आपण तो इकडे एक जस्ट ट्रायंगल काढून घेऊ तुमच्या सोयीसाठी. 1 1 4 6 4 1 1 5 10 10 5 आणि तिकडे 1, ठीक आहे. आता हा ट्रायंगल लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता दिस लाईन, दिस विल बी इथून स्टार्टिंग होते सगळ्याची, ठीक आहे. ए आणि ए, आता हा जो फॉर्म्युला आहे हा ए प्लस बी ए ब्रॅकेट रेस टू 1 चा आहे. आता हा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू 2 ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू 3 हा ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4, ठीक आहे. आता हे या प्रकारचे फॉर्म्युले आहेत. आता आपण प्रूफ बघूया.
ए प्लस बी ब्रैकेट रेस्ट टू का फॉर्मुला क्या है, ए स्क्वेर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेर। आता हे जे नंबर्स है, नंबर्स ऐक्चुअली का है, तो हे नंबर्स ऐक्चुअली नथिंग बट अ कोएफिशिएंट्स। ठीक है, आता ये कोएफिशिएंट का ही नहीं म्हणजे काय असतो, वन। ए बी का कोएफिशिएंट का है टू, बी का कोएफिशिएंट वन, वन टू वन, वन टू वन। ठीक है, आता हा कशासाठी, ए प्लस बी ब्रैकेट रेस्ट टू थ्री चा है, तर मग हा बघूया आपण, ए प्लस बी ब्रैकेट रेस्ट टू थ्री। आता याच्यासाठी, याच्यासाठी फॉर्मुला काय मला पण माहीत नाही, तर आपण डिराईव्ह करू शकतो कारण आपल्याकडे ट्रायंगल आहे। ठीक आहे ना, तर आपण डिराईव्ह करूया, ए ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू थ्री। ठीक आहे, पण मला टेक्निक माहिती आहे, आता ती टेक्निक कशी, ए रेस टू थ्री लिहून द्यायचा आधी। ठीक आहे, नंतर ए अँड बी, आता काय करायचं आहे आपल्याला, इथे दोनची जोडी, ठीक आहे, एचा क्यूब दिला, त्यानंतर एची जी पॉवर आहे ती एकने कमी करायची आणि बीची पॉवर वाढवायची। इथे ए ए आहे पण बी नाही, म्हणजे बी रेस टू काय, झिरो, एनिथिंग रेस टू झिरो काय असतं, झिरो, मग झिरो लिहायची गरज असते का नाही, मग इथे ए रेस टू झिरो आहे म्हणजे काहीच नाही दिलं। ठीक आहे, मग आता झिरो आहे तर आपण फक्त ए क्यूब लिहिलेला आहे, आता इथे ए क्यूब आहे म्हणून इथे एकने पॉवर कम करायची, एचा स्क्वेअर बीची पॉवर एकने वाढवायची, बी वन, प्लस परत एची पॉवर एकने कम करायची, म्हणजे ए रेस टू वन, रेस टू वन लिहिला नाही लिहिला सारखंच आहे, तरी पण आपण लिहून घेऊया। ठीक आहे, आणि बीची पॉवर एकने वाढवायची, बीचा स्क्वेअर प्लस, आता एची वन झाली, आता ए झिरो होऊन जाईल, म्हणजे ए लिहायचं काम नाही आहे, आणि बीची पॉवर टू आहे तर एकने जर वाढवली तर बी क्यूब। तर हा फॉर्म्युला आहे, बट एक गोष्ट आपण काय बघितलं, इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युल्यामध्ये वन टू थ्री एका होते कोएफिशियंट्स होते, आता याच्यामध्ये वन टू थ्री फोर चार टर्म्स आहेत आणि चार कोएफिशियंट देखील आहेत, तर मग वन कोएफिशियंट वन लिहायची गरज असते का नाही, म्हणून आपण इथे लिहिणार नाही, आफ्टर दॅट थ्री, म्हणजे याचा कोएफिशियंट थ्री, नंतर याचा कोएफिशियंट थ्री आणि वन आहे म्हणून लिहायची गरज नाही। दिस इज द फॉर्म्युला फॉर ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू थ्री, चा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर प्लस थ्राईस ए स्क्वेअर बी वन प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर प्लस बी रेस टू थ्री, कळला। तर हा फॉर्म्युला आहे, आता या टाईप आपण ए रे ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोरचा आपण काढूया। सेम पद्धत एक काय करायचं, आधी लिहून टाकायचा ए, एच्या पॉवर कोणती द्यायची, जी तर पॉवर असेल तीच पॉवर डायरेक्ट डोळे बंद करून लिहून द्यायची, पॉवर दिली आफ्टर दॅट लिहून घ्यायचं ए बी, एची पॉवर एकने कम करायची, बीची पॉवर एकने वाढवायची, इथं काय आहे फोर, इथं काय येईल थ्री, आणि बीची पॉवर इथं बी नाही म्हणजे झिरो, तर इथं काय येईल बी रेस टू वन, वन लिहिला नाही लिहिला सारखंच असतं। ठीक आहे, प्लस एची पॉवर एकने कम करायची, बीची पॉवर इथं काय वन आहे, इथं काय येईल टू, प्लस एची पॉवर एकने कम करायची, दोन होती एक झाली लिहायची गरज नाही, बीची पॉवर एकने वाढवायची, प्लस आता एची पॉवर इथं काय वन, आता एची पॉवर वन आहे, नंतर आता काय झिरो होईल, म्हणजे झिरो म्हटला म्हणजे लिहायचं काम नाही आहे, आता बीची पॉवर इथं थ्री आहे तर इथं काय येईल बी रेस टू फोर। आय होप कळलं असेल। आता हे झालं 50% वर्क, 50% वर्क काय, आता लाईन कोणती ती, ही लाईन आहे, ठीक आहे, ए रेस टू बी पॉवर रेस टू फोर, पॉवर रेस टू फोरची लाईन ही आहे। आता हे कोएफिशियंट्स आपल्याला द्यायचे, तर वन कोएफिशियंट आहे पहिली टर्मचा, लिहायचं गरज नाही, आधी चेक करून घ्यायचं, वन टू थ्री फोर फाईव, फाईव्ह आहेत कोएफिशियंट, वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह टर्म्स आहेत, फाईव्ह टर्म्स फाईव्ह कोएफिशियंट जमत आहे। आता पहिल्याचं कोएफिशियंट काय वन, लिहायची गरज नाही आहे, दुसऱ्याचं कोएफिशियंट काय फोर, इथं लिहिला फोर, तिसरी टर्मचा कोएफिशियंट सिक्स, चौथ्या टर्मचा कोएफिशियंट फोर आणि परत शेवटच्या टर्मचा वन। दिस इज द फॉर्म्युला फॉर ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोर। आय होप तुम्हाला कळलं असेल, पण दोन मिनटं, हे जे फॉर्म्युले होते हे होते ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोर, म्हणजे ॲडिशनचे होते, सेम निगे म्हणजे मायनसचे, निगेशन म्हणू शकतो त्याला, त्याला आपण मायनस देखील म्हणू शकतो। ए मायनस बी ब्रॅकेट रेस टूचा काय असेल, मग पास्कल ट्रायंगल तर सेमच असेल, पास्कल ट्रायंगलचा नो प्रॉब्लेम, वन थ्री थ्री वन वन फोर सिक्स फोर वन वन फाय टेन टेन फाय वन, हँड रायटिंग खराब आली का, सॉरी, समजून घ्या। ठीक आहे, हा पास्कल ट्रायंगल, आता ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू फोर चा काय असेल, सेम काहीच डिफरन्स नाही, सेम करायचं आहे आपल्याला, ए ची पॉवर डोळे बंद करून आधी जी पॉवर इथे दिलेली आहे ती पॉवर लिहून टाकायची, ती आपण दिली आहे रेस टू फोर। आफ्टर दॅट आपण काय करायचो,
प्लस घ्यायचो, ठीक आहे. नंतर काय करायचो आपण, ए ची पॉवर एक ने कम करायची, बी ची पॉवर एक ने वाढवायची. इथं बी झिरो होता म्हणजे इथं आला बी रेस टू वन, वन लिहायची गरज नसते. आफ्टर दॅट प्लस ए ची पॉवर एक ने कम करायची, बी ची पॉवर एक ने वाढवायची, प्लस ए ची पॉवर एक ने कम करायची. टू होता, आता बी ए ची पॉवर एक होईल लिहायची गरज नाही आहे. बी ची पॉवर टू आहे तर बी ची पॉवर होईल थ्री, प्लस ए ची पॉवर इथं वन होती, आता काय होईल झिरो, ए लिहायचं काम नाही आता, आता काय होईल बी रेस टू फोर. हा फॉर्म्युला आता याच्यामध्ये टाकायचे होते कोएफिशियंट्स, ठीक आहे. आता ए प्लस बी, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू थ्री, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोर, दिस कोएफिशियंट वन लिहायचं काम नाही. फोर सिक्स, आफ्टर दॅट फोर, आणि तो तिकडचा वन लिहायचे काम नाही, ठीक आहे. आता हा तर फॉर्म्युला कशाचा असेल, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू फोरचा, पण आपण कशाचा शिकतो आहे, ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू फोर. मग डिफरन्स तर असायलाच पाहिजे, फक्त सेम फॉर्म्युला आहे. ए प्लस बी ब्रॅकेट टू फोरचा हा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये एक चेंज करायचा, अल्टरनेट साईन चेंज होतील. काय होतील, अल्टरनेट साईन चेंज होतील. आता ए काय प्लसमध्ये, मग जी सेकंड टर्म आहे तिला काय येईल इथं मायनस, आफ्टर दॅट थर्ड टर्म प्लस, फोर्थ टर्म मायनस, आफ्टर दॅट फिफ्थ टर्म परत प्लस, प्लस मायनस प्लस मायनस प्लस. दिस इज द फॉर्म्युला फॉर ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू फोर. कशी वाटली पद्धत मित्रांनो, जर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर पास्कल्स लॉ जर ना जर परत समजली असेल तर एक वेळेस परत व्हिडिओ 2.0 स्पीडने बघून घ्या, यूट्यूबला अवेलेबल आहे ती, तर व्हिडिओ पाहून घ्या. आणि पास्कल्स लॉ दोनच मिनटात क्लिअर होईल. जर काही कळलं असेल किंवा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडलाच कमेंट करा योयो, ठीक आहे. योयो कमेंट करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे, आणि व्हिडिओ समजल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, ठीक आहे. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.